महाराष्ट्र विधानमंडल का शीतकालीन सत्र चल रहा है। इस दौरान विपक्ष और सत्ता पक्ष हमेशा आरोप प्रत्यारोप, नारे, भाषण, प्रेस कॉन्फ्रेंस का हंगामा देखते हैं। ऐसी घटना आज नागपुर में विधानमंडल परिसर में देखने को मिली, जब शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे विधायक सुनील प्रभु और एकनाथ शिंदे विधायक भारत गोगावले ने एक साथ मीडिया से संवाद साधा। आज दानवे विधान परिषद विरोधी पक्ष नेते यांनी या सगळ्यांची भांडाफोड केली, म्हणजे त्यांचा जो बुरखा होता, जो देशप्रेमाचा, तो फाडला आणि त्यामुळे यांना रात्री पत्र पाठवून महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी देवेंद्रजीने पत्र हे अजितदादांना पाठवलं। आपण बघितलं तर विधिमंडळाच्या चेअरवरती दिवसभर अधिवेशनात दादा आणि देवेंद्रजी बाजूबाजूला बसले होते, असंही त्यांना सांगता आलं असतं। पण काल ज्या पद्धतीने त्यांचा हिंदुत्वाचा बुरखा दानवे यांनी फाडला आणि त्याच्यावरती मलमपट्टी करण्यासाठी ते पत्र पाठवलं, आज दानवेंनी तर ट्विटच केलं आहे की इक्बाल मिर्चीशी कोणाची संबंध आहेत आणि ते पण देशद्रोह आहे। आता याच्या बाबतीत जे काय आहे, ज्यांना पत्र पाठवलंय ते उत्तर दिक्की देतील। सुनील प्रभू साहेबांनी जे आत्ता काय वक्तव्य केलेलं आहे ठीक आहे, ते त्यांच्या परीने त्यांनी सांगितलंय, परंतु आमचे नेते तुमच्यासारख्या मंडळींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर तरी त्यांनी ते मान्य केलं, ॲक्सेप्ट केलं आणि ताबडतोब पत्र तरी दिलं, परंतु याच्या अगोदर अडीच वर्षात जे काही सरकार चालवत होते तर हे सगळं आपण पाहिलं, तर त्यावेळेला नवाब मलिकना का तुम्ही पदावरनं हटवलं नाही, तुम्ही पण होतात ना सोबत, हो आम्ही होतो ना, तेच सांगतो, आमच्या हातात नव्हतं ना, आता आमच्या हातात, म्हणून आम्ही केलं ना लगेच पत्र जरी दिलं, यांनी त्याच्यात काहीच केलं नाही। याचा अर्थ की आपण मंडळींनी हे तर ठरवायला, जर एखादी गोष्ट निदर्शनात आली आणून दिली तर ती स्वीकारण्याची पण तुमच्यामध्ये धमक पाहिजे, ताकद पाहिजे, ती आपल्या मुख्यमंत्री उपाने केलेली आहे। त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या काही नेते मंडळींना का त्यांना त्या पदावरून हटवता आलं, आतमध्ये गेल्या वरी, हा एक महत्त्वाचा मुद्दा असं आहे की त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जे आता बोलतात ना, महाविकास आघाडीमध्ये जे आता बोलतात गोगावले, ते आमच्यासोबत होते, त्यावेळी त्यांना हा शानपणा सुचला नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की आपण पत्र दिल्यानंतर तात्काळ कारवाई करताना, आज अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांनी जे पत्र दिलंय देवेंद्र फडणवीसांना की इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांचे संबंध आहे त्याच्यावरती काय तुम्ही कारवाई करणार, दाखवा कारवाई करून। कुठलीही गोष्ट पायरी पायरीने चढायची असते, कळसाला हात लावत असताना माणूस पडतो, त्यामुळे आम्ही पायरी पायरीने जाणारी मंडळी आहोत आणि आम्ही त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये होतो आणि आम्ही असताना आमचं काही चालत नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, हे त्यांना मान्य करावं लागलं। शंभर टक्के ना, कारण तेव्हा त्यांनी ते उद्धव ठाकरे चुकले म्हणतात ते, ठीक आहे, उद्धव ठाकरेंवरती ते आरोप करतात ना। आज अंबादास दानवे यांनी जे पत्र दिलंय ना, त्यामुळे त्यांना सांगा की ज्यांचे राष्ट्रद्रोहाशी संबंध आहेत, अशा इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांचे संबंध आहेत, तो फोटो त्याने ट्विट केलाय, तर एकनाथ शिंदे राजीनामा द्यावा। एकनाथ शिंदेंना राजीनामा मागण्याचा यांचा काय अधिकार आहे हे यांना माहिती आहे पूर्ण, परंतु तुम्हाला कल्पना आहे आता आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या काही गोष्टीची तहकीक आहे ती केली जाते, केली जाईल आणि त्यावरती योग्य निर्णय घेतला जाईल। देशाची आमची जी काय बांधिलकी आहे ते म्हणजे कुठंही तसुभरी आम्ही कमी पडणार।